पाटबंधारे पाणीपुरवठा विभागाची बावीस कोटी चौतीस लाख रुपयांची थकबाकी महापालिकेनं जमा केलेली नाही तीस नोव्हेंबरपर्यंत थकबाकी जमा केली नाही तर महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करू अशी नोटीस पाटबंधारे विभागानं महापालिकेला बजावली आहे या नोटीसीमुळे कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा बंद होण्याची टांगती तलवार आहे पंधरा नोव्हेंबर रोजी कृष्णाखोरे विकास महामंडळाची बैठक झाली त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेकडून बावीस कोटी चौतीस लाख रुपयांची थकबाकी जमा झाली नसल्यावरून वादळी चर्चा झाली त्यामुळे शुक्रवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला तीस नोव्हेंबर रोजी सर्व थकबाकी जमा करण्याची नोटीस बजावली आहे थकबाकी जमा केली नाही तर पाणीपुरवठा बंद केला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे कोल्हापूर शहराला दररोज एकशे वीस एम एल डी पाणी लागतं याचं बिल दर, या दर महिन्याला एक कोटी रुपये होतं महापालिकेची बावीस कोटी चौतीस लाख रुपये थकबाकी आहे त्यामुळे ही थकबाकी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाला आता धावपळ करावी लागणार आहे